ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे। आज सकाळपासून आपण जनतेचा कौल बघतोय। चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये कशा प्रकारचे निकाल आहेत ते सकाळपासून आज आपण बघतोय। महाकवरेज तुम्ही बघताय आणि त्यामध्येच एक मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे पश्चिम बंगाल मधून। कारण पश्चिम बंगाल मध्ये ममता दीदी या हॅट्रिक मारणार आहेत। तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, तृणमूल काँग्रेसला 200 पार जागांवर आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपची घोडदौड 100 आतच असल्याचंही या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर पश्चिम बंगालमध्ये 292 जागांसाठी निवडणूक झाली आहे आणि त्याचेच हे निकाल आपल्या हाती आलेले आहेत। भाजपला 83 जागांवर सध्या आघाडी पाहायला मिळते, तर तृणमूल काँग्रेस 206 जागांवर आघाडीवर आहे। आणि इथला पश्चिम बंगालमधली जी मॅजिक फिगर आहे ती 148 आहे, मात्र 2 जागांवर निवडणूक झालेली नाही आहे, त्यामुळं 147 हा मॅजिक फिगर इथं असू शकतो। आणि त्याच वेळेला मात्र इथं 200 पार तृणमूल काँग्रेस जाताना पाहायला मिळती आहे। दरम्यान याच अनुषंगानं चर्चा करणार आहोत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, तिथे जाऊया। पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमधले आपण निकाल आत्ता पाहिले आणि या सगळ्या 5 राज्यातल्या निवडणुकीतल्या निकालांचे जे कल सुरुवातीच्या टप्प्यात आलेले आहेत, जवळपास आता अर्ध्यावर ही मतमोजणी आलेली आहे आणि काही वेळातच निकाल यायला सुरुवात होईल। मात्र या कलांच्या आधारावर एक चित्र स्पष्ट होतं आहे की बहुतांश जागी जवळपास कोण सत्तेत येईल याचं चित्र या कलांवरनं स्पष्ट झालेलं आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत दादा, एकूणच भाजपच्या परफॉर्मन्सकडे अवघ्या देशाचं लक्ष होतं, कारण भाजपनं पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, तमिळनाडूमध्ये काही प्रमाणात असेल, सगळ्या राज्यांमध्ये जोर लावला होता, दिग्गज नेते भाजपचे प्रचारात उतरले होते। एकूणच या सगळ्या निवडणूक निकालांच्या कलांचं तुम्ही कसं विश्लेषण कराल? पाच राज्यांचे निकाल हे जवळजवळ स्पष्ट होत चाललेले आहेत। काँग्रेस सगळ्या देशभरातल्या ह्या 5 राज्यांच्या निकालामधून जवळजवळ वाईपआउट झालेली आहे, नाहीशी झालेली आहे, पुसली गेलेली आहे। आणि आश्चर्य म्हणजे बंगालमध्ये 2 जागा, ज्यांनी 25 वर्ष राज्य केलं त्या डाव्यांना 2 जागा, अशा इतकी कमी मत आहेत का तुमची? याचा अर्थ दृश्यपणे ममता बॅनर्जी बीजेपीच्या अगेन्स्ट लढल्या, पण अदृश्यपणे तुम्ही तिघे एकत्रच लढले। आणि अशा प्रकारचे तिघे एकत्र येऊन दृश्य किंवा अदृश्य लढतात याची आम्हाला महाराष्ट्रापासून सवय झालेली आहे। त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 14,500 गावांपैकी 6,000 गावांमध्ये तुम्ही तिघे एकत्र असताना आम्ही ग्रामपंचायती जिंकलो। आता पंढरपूरचा निकाल फक्त 1 राऊंड राहिलेला आहे, 6,000 आघाडीवर आहोत, तो जिंकल्यानंतर हे सिद्ध होईल की तुम्ही तिघे एकत्र येता याची जी थोडी सवय आम्हाला व्हायला पाहिजे, त्याची तयारी करायला पाहिजे, ती करू आम्ही। परंतु आसाममध्ये आम्ही जिंकलो, पॉंडेचेरीमध्ये आम्ही जिंकलो, तमिळनाडूमध्ये AIDMK काय फार मागे राहिली असं नाही। काँग्रेस कुठे आहे सगळ्या पिक्चरमध्ये? हां, कुठेतरी तमिळनाडूमध्ये DMK जायचं, काही सीटाबरोबर घ्यायच्या, तिकडे केरळमध्ये वाताहत झाली, आसाममध्ये वाताहत झाली, बंगालमध्ये तर शून्य। म्हणजे एक राज्य हळूहळू असं निर्माण होत आहे की जिथे काँग्रेस हे शून्याकडेच चाललेलं आहे। दिल्लीमध्ये मी निवडणूक प्रचाराला होतो, मी पाहिलं की शेवटच्या काही दिवसामध्ये काँग्रेसने सगळं प्रचार विथड्रॉस करून टाकला। ज्या दिल्लीमध्ये तुम्ही राज्य केलं, शीला कौल ह्या शीला दीक्षित ह्या मुख्यमंत्री होत्या, त्या दिल्लीमध्ये तुमची एक पण जागा येत नाही, मग त्यामुळे तुम्ही सगळी मतं ट्रान्सफर करून दिल्लीमध्ये 8 जागा आम्ही जिंकल्या। बंगालमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही मान्य आहे, परंतु ही जी छुपी युती झाली त्याचा परिणाम आहे। आणि 3 गेलो आम्ही 81 अजूनही 27 जागांवर 800,000 पण चंद्रकांत दादा तुम्ही जे तुम्ही पश्चिम बंगालच्या या एकूणच सध्याच्या स्थितीबद्दल डाव्यांना बोलला होता, पण डाव्यांची भूमिका कुठेतरी भाजपच्या पथ्यावर पडली असं एक राजकीय विश्लेषकांचं मत आहे, त्यावर तुमचं काय उत्तर असेल? डाव्यांची भूमिका, डाव्यांनी जी भूमिका या निवडणुकीत घेतली होती, पूर्ण जोर लावण्याऐवजी त्यांनी ममता बॅनर्जींचा अडथळा सुरुवातीला दूर करूया आणि नंतर आपण भाजपशी लढूया अशा स्वरूपाची एक बोटचेपी भूमिका घेतली होती, त्याचा कुठेतरी भाजपला फायदा झाला असं एक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, निकालामधून तर दिसतंय की डाव्यांनी आणि काँग्रेसने ही ममता दीदींनाच मदत केली आणि त्यामुळे त्यांच्या सीटा 2-2 आल्या, त्यामुळे BJP 3-81 गेले आणि 100 क्रॉस करू असा माझा कॉन्फिडन्स आहे, कारण अजूनही 27 जागांवर 800,000 च्या नॅरो मार्जिनने काटेकी टक्कर चालू आहे।
अगदी याच मुद्द्यावर आपण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे सुद्धा आपल्यावर जोडले गेलेले आहेत. पंढरपूरच्या निकालांच्या अनुषंगाने जर विचार केला, आत्ता चंद्रकांत दादा असं म्हणत होते की पंढरपूरला हे सगळे विरोधक आमच्या विरोधात एकत्र आले तरीसुद्धा आम्ही तिथे विजय मिळवतोय. सामंत, तुमचं काय म्हणणं आहे की तिघजण एकत्र आलेले आहेत, महाविकास आघाडीची एकत्रित ताकद या निवडणुकीत लागली होती, तरीसुद्धा पंढरपूरमध्ये भाजपनं तुम्हाला चारी मुंड्या चित केलेला आहे, अवघ्या एका फेरीचा अडथळा राहिलेला आहे आणि त्यात तो अडथळा पार करून भाजपचा उमेदवार विजयी होईल, काय उत्तर असेल? एक बरोबर आहे की लोकशाहीचा जो निर्णय आहे तो प्रत्येकानं मान्य केला पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण ज्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन लढते, त्यावेळी आपण जर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचं जर माहिती घेतली किंवा जर आपण विचार केला तर परिचारिक साहेब सध्या म्हणजे प्रशांत मालक जे आहेत, प्रशांत परिचारक जे आहेत, ते पूर्वी कुठे होते, त्यांचा एक वेगळा असा गट आहे. तसं अवताड्यांचा देखील एक वेगळा गट आहे जो कायमस्वरूपी राजकारणामध्ये कार्यरत असतो. प्रशांत परिचारिकांनी देखील अनेक वेळा अनेक पक्षातनं निवडणुका लढवल्या आहेत, त्यांचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि अवताड्यांचं देखील एक वेगळं अस्तित्व आहे. आणि हे दोन एकत्र गट आल्यामुळं, पण ते काय पूर्वी कुठेही भाजपाचे नव्हते, ते एकत्र आल्यामुळं हा नक्की पराभवाला कारण अजून एक जरी राऊंड शिल्लक असला तरी एक चित्र स्पष्ट झालं की तिथे विकास आघाडीचा उमेदवार हा मागे राहणार आहे. लोकशाहीनं दिलेला निर्णय आहे. सामंतसाहेब, याच मुद्द्यावर चंद्रकांत दादांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. चंद्रकांत दादा, जो मुद्दा सामंत यांनी मांडला, त्यांचं म्हणणं आहे की भाजपचं यश नाही आहे, अवताड्यांची स्वतःची तिथे ताकद आहे. त्यांनी जेव्हा मागच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती त्यावेळेला त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती, त्यांची ताकद आणि भाजपमध्ये नव्याने आलेले परिचारक यांची ताकद एकत्र झालेली आहे. भाजपचं संघटनात्मक कौशल्य किंवा संघटनात्मक ताकद ही नव्हे असा त्यांचा दावा आहे, काय उत्तर द्याल? असं आहे की त्यांना बहुतेक भालकेंचा इतिहास माहिती नाही. भालके पहिले काँग्रेस अपक्ष, आता राष्ट्रवादी, बाकी तर मी इतके ओपनली सांगत नाही की बा 2019 विधानसभेला भालके कोणाच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडेंबद्दल म्हणणं की ते भारतीय जनता पार्टीत नवीन आहे हे हास्यास्पदच आहे. कारण प्रशांत परिचारकांनी 2014 निवडणूक ही राजू शेट्टींच्या चिन्हावर लढवली, कारण त्यावेळेला राजू शेट्टींचा स्वाभिमानी पक्ष बरोबर होता, म्हणजे तो BJP तेव्हापासून आहेतच. त्यानंतर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून स्थानिय स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेत निवडून आले आणि मग 2019 त्यांच्या काकांनी श्रीमंतांनी सुधाकरपंत परिचारकांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. सुधाकरपंत राहिले नाहीत, पण त्याच्यानंतरची निवडणूक ही अवताडेने लढवली. अवताडे हे नेहमीच भारतीय जनता पार्टीवर राहिले, प्रयत्न करत राहिले आपल्याला तिकीट मिळावं. यावेळेला परिचारकाने अवताडेने ठरवलं की आपण दोघे एकत्र आल्याशिवाय ही निवडणूक जिंकता येत नाही, ते एकत्र आले. यात काय चुकलं काय? भालकेंचा इतिहास सुद्धा असाच आहे ना. त्यामुळे हे काय म्हणण्याची आवश्यकता नाही की प्रशांत परिचारक BJP नाही. प्रशांत परिचारकांनी 14 स्वाभिमानीच्या चिन्हावर लढलं, 19 BJP चिन्हावर लढलं. सावंतसाहेब, दादा जे म्हणतात त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यांचा हा जो दावा आहे तो पटतोय का तुम्हाला? नाही, मगाशी मी सुरुवातीला असं सांगितलं की लोकशाहीनं जो निर्णय दिलेला आहे, जो निकाल दिलेला आहे, तो प्रत्येकाला मान्य केला पाहिजे. महाविकास आघाडी तिथं मागे राहिली याचं आत्मचिंतन आम्ही नक्कीच करणार आहोत. पण मी प्रशांत मालक परिचारिक यांच्याबरोबर देखील काम केलं आहे, त्याच्यानंतर भालकेसाहेबांबरोबर देखील काम केलं आहे. मला हे देखील आठवतं की भालकेसाहेबांनी शिवसेनेमधून देखील निवडणूक लढवलेली होती, तो मुद्दा नाही आहे. मुद्दा असा राहतो की संघटनात्मक कौशल्य याच्यावर आपली जी चर्चा चालू आहे त्याच्यावर मी असं बोललो. मी BJP कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली नाही किंवा BJP लोकांनी मेहनत घेतली नाही असा माझा दावाच नाही, परंतु प्रशांत परिचारिक यांचा एक वेगळा स्ट्रॉंगली मोठा गट आहे आणि अवताड्यांचा एक गट आहे आणि त्याच्यामध्ये पंढरपूरला प्रशांत परिचारिकांचा गट आहे आणि मंगळवेढा जो तालुका आहे त्याच्यामध्ये अवताड्यांचा गट आहे आणि त्यांची चांगल्या पद्धतीनं एकी झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भालकेसाहेबांचा जो विषय, भालकेसाहेबांचे चिरंजीव जे उभे राहिले होते त्याच्यामागं सहानुभूती देखील होती आणि असं असताना देखील अशा पद्धतीचा निकाल का आला याचा मी नक्की आत्मचिंतन करणार होतं. त्याचा दोष मी दुसऱ्या कुठच्या पक्षाला देतो याच्यातला भाग नाही, परंतु मी वस्तुस्थिती मांडली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या आपण पश्चिम बंगालवर बोलतोय, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असा खोटा दावा मी करणार नाही.
कारण 3 वर्ण ज्यावेळी 80 पर्यंत आपण जातो त्यावेळी कार्यकर्त्यांच्याच ताकदीवर जातो, नेत्यांच्या ताकदीवर जातो. पण विशेष कौतुक ममता बॅनर्जी मॅडमचं एवढ्यासाठीच आहे, ममता दिदींचं एवढ्यासाठीच आहे की सगळी फौज फाटा असताना देखील ममता दिदी स्वतःच्या ताकदीवर 207 जागा ज्यावेळी मिळवतात त्यावेळी त्यांचं आपण सगळ्यांनी मिळून कौतुक केलं पाहिजे. माझं म्हणणं जसं आम्ही पंढरपूरच्या बाबतीमध्ये सांगतो की आम्ही कुठं चुकलो हे आम्ही नक्की आत्मपरीक्षण करू, पण याच्या अगोदर 5 निवडणुका ज्या पदवीधरच्या आणि शिक्षक मतदारसंघाच्या झाल्या होत्या त्या महाविकास आघाडीनं जिंकलेल्या होत्या. त्याच्यामुळं हा लोकशाहीतला एक भाग आहे, कोण जिंकणार कोण हरणार हा लोकशाहीतला एक भाग आहे आणि जो हरतो त्यांना आत्मचिंतन करून पुढं जायचं असतं. म्हणून पंढरपूरची एक झालेली निवडणूक हे 288 मतदारसंघाचं महाविकास आघाडीचं कॅल्क्युलेशन बदलवू शकते हा दावा मला मान्य नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आसाममध्ये भाजप जिंकल्याचं अभिनंदनच आहे ना, त्याच्याबद्दल म्हणणंच नाही, तो लोकशाहीने आणि मतदारांनी दिलेला कौल आहे. आसाममध्ये अभिनंदन आहे, पण केरळमध्ये काय झालं, तामिळनाडूमध्ये काय झालं आणि विशेषतः पश्चिम बंगालकडे नुसतं देशाचं नाही अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं होतं. बरोबर. आणि म्हणून मी म्हटलं की अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं असताना ममता दिदी तिथं जिंकणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. अगदी. पश्चिम बंगालच्या मुद्द्यावर आपण, पश्चिम बंगाल किंवा इतर राज्यांच्या निवडणूक निकालांच्या मुद्द्यावर आपण येऊयाच, पण पंढरपुराचा जो आत्ता मुद्दा पंढरपुरातला तुम्ही मांडला, जनरली आता दादा जे सामंतसाहेब म्हणत आहेत की जनरली एक सहानुभूती असते, ती सहानुभूतीची लाट त्यांच्या वारसाला मिळते आणि त्यांचा विजय होतो, हे आत्तापर्यंतचं समीकरण आहे. पण आत्ताचं चित्र वेगळं दिसतंय, भगीरथ भालकेंना म्हणावं तसं यश मिळू शकलेलं नाही आहे, याची कारणं तुम्हाला काय वाटत आहेत, कुठे महाविकास आघाडी चुकली? दादा माझा आवाज येतोय तुम्हाला? महाविकास आघाडी चुकली कुठे याच्यापेक्षा महाविकास आघाडी राज्य करण्यामध्ये चुकते आहे, त्याचा परिणाम म्हणून लोक खूप संत्रस्त आहेत, लोक रागावलेले आहेत, लोक आता प्रत्येक निवडणुकीमध्ये वाट बघत बसणार की आम्हाला आमच्या मनातला राग व्यक्त करायला आता संधी मिळाली. मग विजेची बिलं भरली नाहीत, वाढीव आली आहेत, करेक्शन नाही, जोडण्या कट करण्याचा विषय असेल, पीक विम्याचा पत्ता नाही, अनेक कंपन्या ह्यावेळेला पीक विम्यासाठी पुढे आल्या नाहीत, वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान भरपाई अकाउंटला जमा झाली नाही, कर्जमाफी पूर्ण इम्प्लिमेंट झाली नाही, विशेषतः ज्याने नियमितपणे कर्ज फेडलं त्यांना प्रोत्साहन, मोठी यादी आहे. कोरोना, त्यातलं मिसमॅनेजमेंट पॅकेज, अत्यंत तुटपुंजसुद्धा जमा झालं नाही, ह्या सगळ्यातून लोकांच्या मनामधला जो राग आहे तो 3 काय अजून 4-5 पक्ष जोडले तरीसुद्धा तो राग एका अर्थाने लीड करणारे, त्या रागामधले मुद्दे घेऊन भांडणारे जे आहेत त्याच्यामागे जनता उभी राहील. आणि आम्ही गेल्या 18-19 महिन्यामध्ये लोकांच्या मनामधले हे जे प्रश्न आहेत त्यासाठी या महाविकास आघाडीशी तगडा संघर्ष केला, त्यातून लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला की हे आपल्यासाठी भांडणारे आहेत, आपल्याला काय मिळून देणार आहेत. सध्याची जी कोरोनाची लाट आहे, दुसऱ्या लाटेमुळे राज्यात जी परिस्थिती आहे ती पाहता चिंताजनक अशी परिस्थिती म्हणावी लागेल, सरकारचं हे अपयश आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर हे आता तुम्ही कशा पद्धतीने जनतेपर्यंत नेणार आहात? नाही, जनतेपर्यंत नेतो आहोत आम्ही, मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत हे अपयश आम्ही पोचवतो आहोत की कोरोनामध्ये आजार म्हणून असणारं मिसमॅनेजमेंट, ऑक्सिजनचं काही प्लॅनिंग नाही, केंद्राकडे आ करून बसायचं, तुम्हाला राज्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये काही ऑक्सिजनचे प्रोजेक्ट उभं करायला कोणी अडवलं होतं का? कर रेमडेसिवीर इंजेक्शन्स निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सपोर्ट करून रेमडेसिवीरचं प्रोडक्शन वाढवायला कोणी अडवलं होतं का? प्रत्येक विषयामध्ये केंद्राकडे तोंड करून बसणं आणि केंद्राला दोष देणं आणि त्यातून आपली बाजू काढून घेण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी हे मान्य व्हायला महाराष्ट्रातली जनता ही अडाणी नाही आहे. आणि लोकांपुढे कोरोनातलं यांचं अपयश पोचतंच आहे, आम्ही पोचवतोच आहोत. प्रामुख्याने पॅकेज या विषयामध्ये थट्टा झालेली आहे. 5 किलो धान्य मोफत दिलं तोपर्यंत मोदींनी घोषणा करून टाकली की 2 महिने मीच मोफत देतो, तर हे म्हणाले वा पैसे वाचले, पण बाकी 1500 घोषित केलं अजून अकाउंटला जमा नाही. 15 दिवसाचा लॉकडाऊन झाला ना, झाला 15 दिवसाचा पुन्हा सुरू झाला, तर तुम्ही त्यांना 1500 कधी देणार आहात? त्यांना लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आवश्यकता आहे की 1 वर्षानंतर आवश्यकता आहे? उदय सामंतजी, दादांचा जो मुद्दा आहे की प्रत्येक गोष्टीत केंद्राकडे बोट दाखवण्याची गरज नाही, राज्य सरकार म्हणून तुम्ही काय केलं आहे? नाही, एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामधला जो वस्तुस्थिती आहे तो लोक आपल्यामार्फत जनतेसमोर आला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोत्साहनपर कर्जाच्या संदर्भातला विषय असेल
किंवा 1500 रुपयाचं पॅकेज पोचवण्याचा संदर्भ असेल किंवा रिक्षावाल्यांना आम्ही जे पॅकेज दिलं ते पोचवण्याचा संदर्भ असेल, ही एकच गोष्ट जी महत्त्वाची आहे की कामगार कल्याण मंडळ आहे. आता त्याच्या सामंजस्य जरा दोनच मिनिटं शिवसेनाचे नेते संजय राऊत सध्या बोलतात, आपण थेट जाऊया, पुन्हा एकदा तुमच्या मुद्द्यावर येऊया. किसी भी दबाव में या बहकाव में आकर मतदान नहीं किया और पश्चिम बंगाल की प्रतिष्ठा, प्रतिमा और अस्मिता का रक्षण किया. ये देश के लोकतंत्र के लिए बहुत बड़ी उपलब्धि है. पश्चिम बंगाल का जो नतीजा आया है पूरा, उससे लगता है कि इस देश का लोकतंत्र अमर है. और भी लोगों के मन में उससे प्रेरणा मिलेगी और पूरे देश में ये पश्चिम बंगाल की विजय की मशाल एक नया प्रकाश. डेफिनेटली एक स्त्री, एक जख्मी शेरनी जिस तरह से मैदान में उतरकर अकेली लड़ रही थी, पूरी तरह से उनके पार्टी को ध्वस्त किया, उनके पार्टी के नेताओं को तोड़ दिया, दबाव डाला, सेंट्रल एजेंसी का दबाव चुनाव के समय, सभी लोग उनके खिलाफ, उनके ही लोग खड़े किए, फिर भी ये बंगाल की शेरनी पीछे नहीं हटी, लड़ती रही और आखिरकार एक ऐतिहासिक जीत ममता दीदी ने प्राप्त की है. ये पूरे देश के लिए, राजनीति के लिए प्रेरणादायी है. सर, मोदी बीजेपी लगभग 100 सीट के करीब पहुंची है. बीजेपी इसको भी ये मानकर चल रही है कि उनकी बहुत ज्यादा ग्रोथ हुई है. दूसरी, अब महाराष्ट्र बीजेपी के कई नेता पंढरपुर वायलेशन को लेकर भी सवाल उठा रहे हैं. उठाने दो, देखिए चुनाव में हार जीत होती है. मैंने सुबह भी कहा है, पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी ने बहुत कड़ी मेहनत की, पूरी यंत्रणा लगाई, पूरे देश भर से कार्यकर्ता, पदाधिकारी, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, सेंट्रल एजेंसी, सबको काम को लगाया. फिर भी सबके ऊपर ममता, ओ ममता दीदी, ओ दीदी दीदी भारी पड़ गई. मैं इसलिए कि दीदी एक जमीन से जुड़ी हुई नीति है और दीदी का आज भी पश्चिम बंगाल के जनता के ऊपर बहुत बड़ा प्रभाव है, याद दिखा है. आपने बड़ी बड़ी सभाएं की, आपने रैलीज की, आपने बेशुमार धन का इस्तेमाल किया, वो सब दिख रहा है. फिर भी जनता ने पश्चिम बंगाल की नेत्री ममता बनर्जी को ही अपनी राज्य की कमान संभालने को दी है. ये इस लोकतंतर की सबसे बड़ी जीत है. बीजेपी की हार है कि नरेंद्र मोदी क्या अमित शाह? देखिए, प्रतिष्ठा तो दांव पर लगी थी, सबको मालूम है. मोदी जी, अमित शाह जी और नड्डा जी, देश में कोरोना का संकट होते हुए भी कोरोना का पूरा प्रोटोकॉल तोड़कर वहाँ जिस तरह से रैलियाँ, रोड शो, शक्ति प्रदर्शन सब कुछ हो रहा था, हम लड़ाई लड़ रहा था पूरा देश कोरोना को हराने के लिए, लेकिन वहाँ बीजेपी लड़ रही थी ममता को हराने के लिए. ममता तो नहीं हार सकी, लेकिन पूरे देश में कोरोना का कहर जारी है. तो आपको क्या मिला? देश को आपने क्या दिया पश्चिम बंगाल के चुनाव के बदले में? तो कोरोना दिया है. अब उसके ऊपर मद्रास हाईकोर्ट और सर्वोच्च न्यायालय ने भी उसके ऊपर मोहर लगाई है. मेरा इतना ही कहना है कि आप जो हुआ चुनाव हो गया है. ममता दीदी ने एक बार साबित कर दिया है कि दिल्ली से आकर किसी भी राज्य में इस प्रकार से दादागिरी कोई नहीं कर सकता, चाहे महाराष्ट्र हो, चाहे दिल्ली हो, और चाहे पश्चिम बंगाल हो, या चाहे और कुछ हो. वहाँ की जनता जो होती है, वहाँ की जनता तय करती है. वहाँ की रीजनल पार्टी तय करेगी देश की राजनीति आने वाले दिनों में. ये सबक आज पश्चिम बंगाल से पूरे देश के राजनीति को गया. राव साहब, ये मोदी जी का जो केंद्रीय नेतृत्व है उसका
डाउनफॉल शुरू हो गया है पश्चिम बंगाल की नतीजों की वजह से। देखिए आप उस बारे में जिसको क्या अर्थ निकालना है विश्लेषण करना वो कर लेंगे, लेकिन प्रधानमंत्री मोदी जी तो सब कुछ छोड़कर, कोरोना की लड़ाई छोड़कर पश्चिम बंगाल में इस तरह से व्यस्त रहना मुझे लगता है कि ठीक नहीं था। पार्टी लड़ती है लेकिन प्रधानमंत्री जब उतरते हैं किसी युद्ध में और हार जाते हैं तो उसका ठिकरा भी दुर्भाग्यवश प्रधानमंत्री के ऊपर पड़ता है, ये देश के लिए ठीक नहीं। राव साहब, पांच राज्यों के जो नतीजे हैं खासकर पश्चिम बंगाल के, ऐसे कहा जा रहा था सभी की नजरें वहां टिकी थी, इस नतीजों के बाद महाराष्ट्र की राजनीति में कुछ कोई बदलाव नहीं हो सकती है ऐसी लोग इस प्रकार की अफवाहें फैला रहे थे कि पश्चिम बंगाल में बीजेपी की बड़ी जीत होगी और इतनी बड़ी जीत होगी कि वहाँ जीतेंगे और महाराष्ट्र में भूकंप भूचाल आ जाएगा, लेकिन ऐसा नहीं है। पश्चिम बंगाल और महाराष्ट्र एक दूसरे से भावनात्मक तरीके से जुड़े हुए लोग हैं। पश्चिम बंगाल महाराष्ट्र हमेशा राष्ट्रहित के लिए स्वतंत्र के जमाने से वो लड़ाई से आज तक लड़ते आए हैं और आगे भी हम एक साथ रहेंगे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने भी ममता दीदी के विजय के ऊपर संतोष व्यक्त किया है। हम महाराष्ट्र के सभी लोग पश्चिम बंगाल से विजय से बहुत ही आनंदित हैं। आपकी बात हुई है ममता दीदी से? जी हाँ, हमारी बात हुई है, हमने बधाई दी है और वो बधाई के पात्र भी है। आज पूरा देश उनके ऊपर आज बधाई दे रहा है, बधाई दे रहा है, धन्यवाद। हो बरोबर है, राहू द्या ना, बेळगावच्या निकालासंदर्भात हा निकाल अपेक्षित आहे, पण तिथे या निमित्तानं संपूर्ण सीमा भागातला मराठी माणूस एकवटला, पुन्हा एकत्र आला आणि ते निवडणूक लढले या निमित्तानं आपली ताकद कुठे आहे ते कळेल आणि पुढल्या लढ्याला यातून दिशा मिळेल। मला असं वाटतं की महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शेळके यांना साधारण 1 लाखाच्या वर मतं मिळतील, 1.5 लाखाच्या आसपास त्यांना मतदान झालं तरीसुद्धा पुढल्या विधानसभेची तयारी आम्हाला करता येईल। राव साहेब, पश्चिम बंगालच्या निकालावर आपली काय प्रतिक्रिया? पश्चिम बंगालचा निकाल हा बंगालमध्ये ज्या प्रकारचं वादळ किंवा हवा कृत्रिम वादळ निर्माण केलं होतं भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून देशभरातून मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री ह्यांना तिथे बसवून देशामध्ये करोनाच्या महामारीचं संकट असताना सुद्धा या देशाचे पंतप्रधान, या देशाचे गृहमंत्री, अनेक मंत्री तिथे तळ ठोकून बसले, लाखो लाखोन त्या सभा घेत बसले, त्या सगळ्या या पोकळ वादळाचा हा पराभव आहे। याचं श्रेय किंवा अपश्रेय ज्याला घ्यायचं आहे ते घेतील, पण एका स्त्रीनं जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो, ती वाघीण या काळात जखमी झाली, व्हीलचेअरवरती फिरत होती प्रचाराला, आणि तिने हा एक हाती विजय प्राप्त केलेला आहे। देशाच्या राजकारणाला दिशा देणारा हा विजय, देशाच्या राजकारणाला ममता बॅनर्जी यांच्या पराभवासाठी आम्हाला पराभव करायचा होता करोनाचा, पण केंद्र सरकार करोनाला वाऱ्यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये ममताच्या पराभवासाठी डेरा टाकून बसले, तो पराभव काही झाला नाही, पण देशामध्ये करोना मात्र मोकाट सुटला हे आपल्या सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं, मद्रास हायकोर्टाने ताशेरे मारलेले आहेत, पण पश्चिम बंगालच्या विजयानं एक दाखवून दिलं की जनता जेव्हा अत्यंत शहाणपणानं मतदान करते तेव्हा त्या शहाणपणापुढे सत्ताधीश असो, धनदांडगे असो, दहशतवाद असो, कोणाचा निभाव लागत नाही। पश्चिम बंगालच्या जनतेनं हे महाराष्ट्राला सह संपूर्ण देशाला हेच दाखवून दिलं। बघा, मी कोणाची नावं घेणार नाही, पण एका राज्याच्या निवडणुकीसाठी
देशावर महामारीचं संकट असताना एक राज्य जिंकण्यासाठी किंवा एका स्त्रीचा पराभव करण्यासाठी देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, केंद्रीय मंत्री महिनोन महिने तळ टाकून बसतात तेव्हा त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते आणि जेव्हा त्यांचा पराभव होतो मग तो पराभव त्यांनी खुल्या मनानं स्वीकारला पाहिजे आणि ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ठीक आहे, करेक्ट कार्यक्रमाला जाताना सुरुवात करायची असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी ती सुरुवात करावी. आमचाही कार्यक्रम ठरलेला आहे, दोन कार्यक्रम होतील, पाहू बघा. आत्ता आत्ता निकाल लागले, पंढरपूरचा निकाल म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण बदलणारा निकाल नाही. नक्कीच विजयी तीन पक्ष एकत्र आल्यावरती आम्ही विजयी व्हायला हवं होतं. मताधिक्य वाढलेलं आहे, मतांचा आकडा वाढलेला आहे, पण शेवटी काही स्थानिक गणितं असतात त्या गणितांचा अभ्यास करता हा आम्हाला झटका बसलेला आहे महाविकास आघाडी. की या निकालानंतर भाजप अधिक आक्रमक होणार आहेत आणि सत्ता बदलायची जी समीकरणं आहेत ती पुन्हा सुरू करण्यात येईल. नक्कीच त्यांना दुसरं काही हातात काम नसेल तर पुढलं 3 वर्ष राहिलेली जी आहेत 3.5 वर्ष त्यांनी या कामात स्वतःला व्यस्त राखावं, तोपर्यंत निवडणुका येतील आणि मग आम्ही पाहू. आणि ममता बॅनर्जी या नेहमीच विरोधी पक्षाचा प्रमुख नेत्या आलेला आहे आणि आजच्या मोठ्या विजयानंतर देश त्यांच्याकडे आशेनं पाहतो. मैं नहीं बता सकता हूँ, उनके पास इतने बड़े बड़े नेता है, बड़े बड़े चाणक्य है, करेक्ट कार्यक्रम करने वाले इतने मैनेजर्स है. तो मैं इतना ही कहता हूँ 5 राज्यों में जो चुनाव हुआ है एक केंद्र शासित रहा, उसमें से एक आसाम को छोड़ दीजिए तो बीजेपी के हाथ क्या लगा. तमिलनाडु बड़ा राज्य है, केरल बड़ा राज्य है, पश्चिम बंगाल में तो पूरी मात खा गए, पांडिचेरी एक छोटा राज्य है केंद्र शासित, ठीक है. याच्यावरती बघा, ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. या संदर्भात या देशातले प्रमुख नेते एकत्र येतील. नक्कीच सगळ्यांना ममता बॅनर्जी यांच्या विजयानं नक्कीच एक ऊर्जा मिळेल. देशातल्या विरोधी पक्षाला, सगळ्या विरोधी पक्षांना यातून एक ऊर्जा मिळाली आहे आणि भविष्यातल्या घडामोडींना यातून एक मार्ग दिसतो. धन्यवाद. करण्यात आलेलं आहे. मी याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणत नाही. आम्ही सगळे राजकारणामध्ये आहोत आणि निवडणुकांमध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करावंच लागतं. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद कार्यकर्त्यांचं बळ पणाला लावलं आणि ते कौतुकास्पद. निवडणूक कशी लढावी ताकदीनं या संदर्भात त्यांचे काही तंत्र आणि मंत्र आहेत, त्यानुसार ते लढले आणि ते अपयशी ठरले. सर आपने जैसा कहा कि ये ममता बॅनर्जी की जो जीत है वो जो राष्ट्रीय स्तर पर विपक्ष है उनको साथ लाने में, उनको ऊर्जा प्रदान करने में महत्वपूर्ण भूमिका निभाएगी, क्या आपको लगता है? देखिए ममता बॅनर्जी ने पूरे देश को ये संदेश दिया है. ममता बॅनर्जी वैसे तो तमिलनाडु और केरल में भी बीजेपी हार गई, लेकिन बीजेपी ने पूरी ताकत झोंक दी थी पश्चिम बंगाल में. ममता दीदी ने दिखाया है कि इस देश में नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी अजिंक्य नहीं है, अजेय नहीं है, हम उनको भी हरा सकते हैं. मैं इतना ही कह सकता हूँ. धन्यवाद. संजय राउत यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलेलं आहे विजयाबद्दल. त्याचबरोबर सर्व कामं सोडून जर पंतप्रधान प्रचारात उतरत असतील तर जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये झाली आहे त्याची जबाबदारी पण पंतप्रधानांना घ्यावी लागेल. आणि एक मोठी बातमी आहे, ते आपण थेट जाऊया फराकडे.
तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, जे निकाल सध्या हाती येत आहेत त्यानुसार पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी या सगळ्यांवर भारी पडलेल्या पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी संजय राऊत यांनी सुद्धा त्यांना बागीण म्हटलेलं आहे, कारण पंतप्रधान मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शहा या सगळ्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावलेली होती ममता बॅनर्जी यांना हरवायला, मात्र त्या ममता बॅनर्जी या सर्वांवर भारी पडल्याचं या ठिकाणी संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय, पश्चिम बंगालमध्ये 292 जागांसाठीचे निकाल आपल्या हाती येत आहेत आणि त्यामध्ये तृणमूल काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना पाहायला मिळतोय। तर मॅजिक फिगरच्याही पुढे जाऊन 205 जागांवर तृणमूल काँग्रेसनं सध्या आघाडी घेतली आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी यांना वाघीण म्हटलं जात आहे। और जो नतीजे आए हैं उसमें वो सारे के सारे कांग्रेस के लिए बेहद निराशाजनक है। निश्चित तौर पर हर चुनाव में जब हार होती है तो हम उसकी समीक्षा करते हैं और पार्टी का जो शीर्ष नेतृत्व उसकी समीक्षा करेगा, लेकिन मुख्य बात यह है कि पिछले 2 वर्षों से कांग्रेस पार्टी, जो इस देश की सबसे बड़ी अपोजिशन पार्टी है और हमने भारतीय जनता पार्टी और सत्तारूढ़ दल को पूरी तरह से चैलेंज कर रखा है, लेकिन बड़ी बात यह है कि पिछले 2 साल से हमारे पास कोई पूर्णकालिक अध्यक्ष भी नहीं है। सोनिया जी के प्रति पूरी आस्था है, उनके प्रति पूरे मन में सम्मान है, लेकिन लोग, पूरे देश के लोग ये जानना चाहते हैं, देखना चाहते हैं कि कम से कम कांग्रेस के पास एक पूर्णकालिक अध्यक्ष तो हो, राष्ट्रीय अध्यक्ष तो हो। और इसलिए मैं चाहता हूं कि इस चुनाव से बहुत ज़्यादा निराश होने के बजाय जो हमारी गलतियाँ हैं, जो कमियाँ हैं, उनको दूर करने की दिशा में आगे बढ़ा जाए। और पहला प्रयास ये होना चाहिए, पहला निर्णय ये होना चाहिए कि तत्काल राहुल गांधी जी को कांग्रेस पार्टी का राष्ट्रीय अध्यक्ष बनना चाहिए, पूर्णकालिक अध्यक्ष बनना चाहिए। और पूरे देश में जो कांग्रेस के काम करने वाले लोग हैं उन सारे लोगों को साथ बैठ करके एक प्रॉपर टीम बना करके पूरे देश के दौरे पे निकलें, तब कहीं जाके कांग्रेस पार्टी का रिवाइवल होगा। वरना असम में भी हमने कैंपेन देखा और केरल में भी कैंपेन देखा, लेकिन दोनों जगह कैंपेन होने के बावजूद कांग्रेस पार्टी हमारी लोगों की पहली पसंद नहीं बन पा रही, इसमें कुछ नहीं। नंदीगाम मधून ममता बॅनर्जी या 8000 मतांनी पुढे असल्याची माहिती समोर येते आणि त्याचेच आधीचे सहकारी सुवेंदू अधिकारी हे मात्र सध्या भाजपकडून लढत आहेत आणि ते पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळतंय। सकाळच्या कलांमध्ये ममता बॅनर्जी या पिछाडीवर होत्या, मात्र पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी मुसंडी मारलेली आहे आणि 8000 मतांनी त्या नंदीग्राम इथून आघाडीवर आहेत। तर सध्या ममता बॅनर्जी आपल्या कर्मभूमीमधून आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे, मात्र एक्झॅक्ट निकाल नेमके काय असणार आहेत त्यावर आपलं लक्ष असेलच। दरम्यान थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।